अरे सॉरी सॉरी काय रे विण्या, लेका तू रोज उशीर करतो आणि तुझ्या बापाचं कसं आम्हाला ऐकायला लागतंय? नाही तर काय, बाल्कनीतून ओरडून विचारतात, थोडे दिवस घरी थांबता येत नाही का, बाहेर जाणं गरजेचं आहे का? तेच की, लईच पी मारतात रावी बाप माणसं, आमच्याकडे पण हेच. अरे हो ना, ती पदकाची माणसं आले होते, खूप टाइम गेला, सगळ्यांना चेक केलं राव. आमच्याकडे पण आले होते, ते पण अगदी बाप माणसांसारखंच विचारतात, तापाला होता का, खोकला झालता का, अशक्त पण आहे का, मला तर वास येतो का, चव लागतो का, असं विचारलं. सांगितलंस का पथकाला? त्यात काय सांगायचं, पावसाळा म्हणलं तेवढं सांगायचं, लपवायचं कशाला? पथकाला, सरकारी पथकाला, सरकारला इन्कम तरी खरं सांगतात का लोक? हे मात्र खरं आहे बरं का. अरे सरकारला खरं बोलायचं म्हणजे वा शबास विनया, ताबडतोब खरी पाहायचं, चल मी काय म्हणे बाप, म्हणजे कॅसेट वाटले काय तुम्हाला? अहो नाही, तसं नाही काका, मला म्हणायचं होतं लांब राहायचं, जवळ यायचं नाही. सूर्या तू पण चिकटून बसलास त्याला, आणि सरकारशी खरं बोलायचं नसतं ही कुठली विरसावी रे? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं काका, एक शब्दही बोलू नकोस. धोका वाढत चाललाय म्हणून सरकारनं निकराची लढाई सुरू केली ना कोरोना बरोबर. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठीच ना. पथकाला कोऑपरेट केलं तर लवकर निदान होईल, लवकर उपचार मिळतील, जीव वाचेल, एवढं साधं करत नाही तुम्ही? अहो काका साधा थंडी ताप. अरे तू जाशील निसटून, पण तुझ्या बापाला काय झालं? तर डायबेटिक पेशंट आहे ना तू, हार्ट पेशंट आहे. हो का, सॉरी. उद्याच्या उद्या चेकअप करून यायचं, त्याशिवाय विण्याला भेटायचं नाही. काय रे हनीमूनवरती पास करायचं फॅशन आहे का? तो नीट का आधी असा घरच्याच्यासाठी नीट राहिले का? हो काका, माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत आरोग्य पथक थेट आपल्या घरी येणार आहे. या पथकाला सहकार्य करूया, आरोग्य तपासणी करून घेऊया आणि पथकाला खरीखुरी माहिती देऊया. हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, खाद्यगृह, बार आणि तत्सम आस्थापना सकाळी 8 पूर्वी आणि रात्री 10 नंतर सुरू ठेवण्यास प्रतिबंध. सांगली दिनांक 8 ऑक्टोबर. सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीमध्ये हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, खाद्यगृह, बार आणि तत्सम आस्थापना शासनाकडील पर्यटन मंत्रालयाकडील दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार 8 वाजल्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर सुरू ठेवण्यास प्रतिबंध केला असल्याचं आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क, अन्न आणि औषध प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी. आदेशाचं पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.